काही आवाज दे पुढे आण नाही शिवाजीराज साहेबांचा विजय असो. राजू कुठे राजू अरे कोण आलो अरे कोण आलो रे कोण आलो तर पूर्ण शिवसेनेला अनेक आमदार सोडून गेलेले आहेत. तुम्ही देखील उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात होते, काय नक्की आता रणनीती राहील, काय पुढची वाटचाल राहील, काय वाटतं तुम्हाला? हे बघा, मी एकलव्य संघटनेचा प्रमुख आहे आणि ही गोष्ट खरी आहे की 2012 पासून उद्धवजींच्या आग्रहाखातर मी शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. आणि गोष्ट खरी आहे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एवढा प्रामाणिक माणूस, आपल्या मतावरती ठाम असणारा माणूस, राजकारणातली छेकेपंजे न करणारा माणूस, इतका प्रामाणिक माणसाबरोबर आपण असलं पाहिजे ना. आपल्याला निसर्गानं दिलेली सर्वची सर्व ताकद महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा नेतृत्वाला उभा करण्यासाठी आपलाही हातभार लागला पाहिजे. तेव्हा 2012 सालापासून आम्ही त्यांच्याबरोबर ते अभ्यास केला आणि आजही म्हणजे या सत्तेच्या कालावधीमध्ये आणि गेल्या सत्तेच्या कालावधीमध्ये सुद्धा उद्धवजींच्याच शिफारशीनुसार त्यांनी मला म्हाडाच्या चेअरमनपदाची जबाबदारी दिलेली होती, आजही ती माझ्याबरोबर आहे, माझ्याकडेच आहे. पण ही गोष्ट खरी आहे की राजकारण हे दूषित होत चाललेलं आहे, विश्वासघाताचं राजकारण हे वाढीस लागलेलं आहे आणि याच्यातनं जनतेला एक वेगळ्या प्रकारचा संदेश जातो आहे. अशा राजकारणामधून इथली जी तरुण राजकारणामध्ये येण्याचा विचार करतायत, तर अशा गलिच्छ राजकारणामुळे इथला राजकारणाशी संबंधित असलेला तरुण निश्चितपणाने राजकारणापासून दूर जातो का काय, ही महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं फार मोठी हानी आहे. काय वाटतं आता तुम्ही उद्धव साहेबांबरोबर राहणार की नक्की तुमची पुढचं राजकारण, तुमची राजकीय नीती तुमची कशी राहील? मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, माझे सहकारी आणि मी गेली 25 वर्षापासून नीतिमत्ता ठेवूनच समाजकारणामध्ये काम करतो आहे आणि आम्ही आदिवासी आहोत. मी आदिवासींच्या संघटनेचा एका प्रमुख आहे. आम्ही आदिवासी कल्चरमध्ये वाढलेलो आहे आणि त्याचं कल्चर हे आहे की जेव्हा जेव्हा एखाद्यावरती संकट येतं, त्या संकटामध्ये आम्ही त्या व्यक्तीच्या बरोबर उभा राहतो. उद्याचं राजकारण काय असेल माहिती नाही, पण शिवसेनेसारखं ग्रासरूटवरती संघटनेची बांधणी असणारा जो पक्ष आहे, कुणी जर त्याला संपवण्याची भाषा करत असेल तर हे योग्य नाही, कारण तो पक्ष आहे. राजकारणामध्ये सत्ता येते जाते, पण नीतिमत्ता असणाऱ्या नेतृत्वाबरोबर असलं पाहिजे म्हणून मी उद्धव ठाकरे बरोबर. तरी पण एक प्रश्न आहे की तुम्हाला जर शिंदे सरकारने पुन्हा महामंडळावर ठेवलं तर तुम्ही ते स्वीकारणार? शिवसेनेसारखं ग्रासरूटवरती संघटनेची बांधणी असणारा जो पक्ष आहे, कुणी जर त्याला संपवण्याची भाषा करत असेल तर हे योग्य नाही, कारण तो पक्ष आहे. राजकारणामध्ये सत्ता येते जाते, पण नीतिमत्ता असणाऱ्या नेतृत्वाबरोबर असलं पाहिजे म्हणून मी उद्धव ठाकरे बरोबर. तरी पण एक प्रश्न आहे की तुम्हाला जर शिंदे सरकारने पुन्हा महामंडळावर ठेवलं तर तुम्ही ते स्वीकारणार का?
हे बघा, त्या महामंडळाची काही विशिष्ट मुदत असते, तेवढ्या मुदतीपर्यंत तो पदभार स्वीकारला पाहिजे. दुसरी गोष्ट, मी राजकारणामध्ये एखादं महामंडळ मिळवण्यासाठी आलो नाही, आणि मी ज्या महामंडळावरती काम करतो आणि ज्या समूहाचं काम करतो त्याच्यामध्ये फार फरक आहे. की ज्याच्या राहत्या घराखालची जागा नावची नाही, मी त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे. आणि म्हाडा हे शहरी भागातल्या प्राथमिक गरजा भागलेल्या लोकांना घरं उपलब्ध करून देण्यासाठी आहे. त्यामुळे तेव्हाही माझ्या मनामध्ये स्वारस्य नव्हतं, पण मी याच्यासाठी स्वीकारलं की एखाद्या चळवळीमध्ये काम केल्याच्या नंतर आपल्या समूहाच्या बळावरती, आपल्या कार्यकर्त्याच्या एकीच्या बळावरती सुद्धा एखाद्या कार्यकर्त्याला सत्तेमध्ये हस्तक्षेप करता येऊ शकतो, हा संदेश वेगवेगळ्या समूहामध्ये काम करणाऱ्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्याला जावा, याच्यासाठी ते स्वीकारलेलं आहे. दुसरा प्रश्न तुम्ही विचारला की मला कोणी इथं कंटिन्यू करण्याची ऑफर दिली तर मला विकत घेण्याची, मला ऑफर देण्याची हिंमत बहुतेक कुणामध्ये नाही आहे. मिलिंद नार्वेकर हे सुद्धा आता तिकडे चाललेच्या ज्या आहेत त्या पुढं आता येत आहे. मिलिंद नार्वेकर सुद्धा आता शिंदे गटाकडे चालले आहेत. नाही, मला माहित नाही. आता ते यावरती नक्की म्हणजे काय वाटतं तुम्हाला? मी उद्धवजी बरोबर आहे. मी उद्धवजी बरोबर याच्यासाठी आहे की ते त्या पक्षाचे प्रमुख आहे, ते बाळासाहेब ठाकरेचे पुत्र आहेत. बाळासाहेबांनी हयातीत असताना या शिवसेनेचा वारसदार त्यांना नेमलेला आहे. उत्तमपणे महाराष्ट्राचं नेतृत्व करत होते. आपण बघितलं असेल की ही सत्ता स्थापन झाल्यापेक्षा ते सत्तेतून पाय उतार होताना जेवढा महाराष्ट्र हळहळला, क्वचितच एखाद्या व्यक्तीसाठी हळहळतो, आणि अशा व्यक्तीच्या बरोबर आपण असलं पाहिजे. थँक्यू. चांगलं आहे. धुळे, तुम्ही मागाशी भाषणामध्ये बोलताना बोलले धुळे जिल्ह्यात तुमचं चांगलं संकट आहे, भविष्यात तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणून उभे राहू शकत. खरं तर आता येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीच्या राजकारण निश्चितपणे आम्ही करणार आहोत. निश्चितपणाने त्याला सामोरे जाण्याची मानसिकता आमची आहे. मीच काय, पण माझे सहकारीसुद्धा तिथे घेऊन जाण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. पण एक निश्चित सांगतो की खान्देश पट्ट्यामध्ये जिथं जिथं ट्रायबल झोन एरिया आहे, जिथं जिथं राजकारणामध्ये आमचं प्रभावी काम आहे, तिथं तिथं मात्र उद्धवजींना त्रास देणाऱ्या बंडखोरांची माती केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.